रयत क्रांती संघटनेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. 2019 या मतदारसंघांची मोठी तयारी केली होती. यामध्ये गावगाड्यामध्ये शेतमजूर, अलुतेदार, बलुतेदार हा सर्व घटक आमच्या बरोबर होता. तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हातकणंगले मतदारसंघात विकासाची गंगा आणली होती. अनेक ठिकाणी आम्ही संवाद मेळावे घेतले, शेतकऱ्यांच्या परिषद घेतल्या, आढावा बैठका घेतल्या, पण पाणंद रस्त्यापासून शेतीच्या पाण्याबरोबर तसेच क्षारपड जमीन निर्मूलन कार्यक्रमापर्यंत ते आरोग्य सुविधेपर्यंत अशा अनेक कामे आम्ही त्या काळामध्ये केली. त्यामुळे जनतेला वाटत होते की आमच्याशी हितगुज करणारा व शेतकऱ्यांच्या बांधावर बसणारा लोकप्रतिनिधी या मतदारसंघामधून गेला पाहिजे. परंतु हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे आम्ही दोन पावले मागे गेलो होतो. यामुळे हा मतदारसंघ आम्हाला मिळावा अशी जनतेने मागणी केली होती. त्यामुळे येथील रान आम्ही नांगरले होते, त्यातील दगडेही वेचली होती आणि रान तयार करून पेरणी केली. शिवाय कणसही चांगली आली होती. तपूर दान होतं, पण त्या खळ्यावरील रास आम्हाला भरता आली नाही. ती दुसऱ्याला दान केली, कारण शेतकरी सुपानं वाटतो. यामुळे यावेळीही हे दान आमच्या पदरात एकदा पडावं ही भूमिका घेऊन रयत क्रांतीने हा मतदारसंघ मागितला होता. हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा, कारण ते जे सांगतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार. कारण आमचा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित व वाडा विरुद्ध गावगाडा, महाविकास आघाडी ही लुटारूची आघाडी आहे. यामुळे ही आघाडी गाडण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले. रयत क्रांती संघटनेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा अशी सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे, इच्छा आहे. 2019 या मतदारसंघामध्ये मोठी तयारी आम्ही केलेली होती. गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार हा सगळा आमच्या बरोबर होता. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाची गंगा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आणलेली होती. अनेक ठिकाणी आम्ही संवाद मेळावे घेतले, शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या, आढावा बैठका घेतल्या, पाणंद रस्त्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत, शेतीच्या पाण्यापासून क्षारपड जमीन निर्मूलन कार्यक्रमापर्यंत ते आरोग्यापर्यंत अशा अनेक स्तरामध्ये त्या काळामध्ये आम्ही काम केलेलं होतं. आणि जनतेला वाटत होतं की आपल्या शीतगुज करणारा, आपल्या बांधावर येऊन बसणारा, पारावर येऊन बसणारा, आपल्यावर बोलणारा लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघातनं गेला पाहिजे. परंतु युतीच्या वाट्याला ती जागा शिवसेनेला गेली, दोन पावलं आम्ही मागं सरलो. यावेळी आमची एकच मागणी होती की बाबा, हे रान आम्ही नांगरलं तर, खुरटलं तर, दगडं वेचलेली होती, बांधबंदिस्त केलेला होता, पेरणी केलेली होती, कणस चांगली आलेली होती, टपूर धान होतं, पण त्या खळ्यावरची रास आम्हाला भरता आली नाही. आम्ही आनंदानं दुसऱ्याला दान केली, कारण शेतकरी तिची माई माऊली सुफानं दान वाढते. आणि म्हणून मला वाटतं की एकदा आमच्या बी झोळीत दान पडावं आणि ते शेतकऱ्यासाठी पडावं ही भूमिका घेऊन मी रयत क्रांती संघटनेला हा मतदारसंघ मागितलेला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा. तो जर निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही असू, कारण आमचा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, वाडा विरुद्ध गावगाडा, महाविकास आघाडी ही लुटारूंची आघाडी आहे. आणि ही आघाडी गाडायसाठी आम्ही जीवाचं प्राण करून आणि देशाचं एक पुरंदर नेतृत्व जे लाभलेलं आहे ते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी रयत क्रांती संघटना या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं महायुतीबरोबर काम करते.